दुसरी बातमी ही चोरीचीच, ती देखील एका कोट्यधीश माणसाच्या घरातील. पु ल देशपांडेंच्या घरी भांडारकर रस्त्यावरील मालती माधव अपार्टमेंटमधील घरी घरफोडीची घटना घडली. प्रथमदर्शनी तरी घरातली एकही वस्तू चोरीला गेली नसल्याचं नातेवाईकांनी सांगितलंय. पु ल देशपांडे यांचे नातेवाईक या इमारतीच्या दुसऱ्याच मजल्यावर राहतात. त्यांच्या लक्षात हा सगळा प्रकार आला. 4 वर्षांपूर्वी अशीच घटना घडली होती. या परिसरातील 4 ते 5 ठिकाणी अशाच प्रकारच्या घरफोडीचा प्रयत्न केल्याची घटना घडली असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. कुलूप बंद ठेवावं असं या कपाटांमध्ये असणार तरी काय. कपाटातल्या पुस्तकांची उलथापालथ झालीय. ठिकठिकाणचे कागद, फार तर लेखन सामुग्री म्हणा, ती नुसतीच विस्कटलीय. काय करणार, चोरटेच ते. पुस्तकं ही विस्कटायची नसतात तर वाचायची असतात हे त्यांना कदाचित माहितीच नसावं. भांडारकर रोडवरच्या मालती माधव मधल्या पहिल्याच मजल्यावर पुल आणि सुनीताबाई राहायच्या. याच घराचा पत्ता नेमका चोरांना सापडला. अगदी सहज त्यांना या घरात प्रवेश मिळाला. पुल हयातीत असताना कुठल्याही माणसाला मिळायचा ना तसा. पुलंच्या निवासस्थानी हे चोर अक्षरशः घरभर हुंदडले. आयुष्यात जे जे काही मिळालं ते पुलंनी मुक्त हस्ते वाटून टाकलं. पुलंनी आयुष्यात गोळाबेरीज करत पुरचुंडी शिल्लक ठेवली ती फक्त पुस्तकांची. अवघं आयुष्यच त्यांचं आघळ पघळ केलं. गणगोत जमवले ते पुस्तकांचेच. याच खजिन्यावर डल्ला मारण्याची नसती उठाठेव चोरांनी केली. 4 वर्षांपूर्वीही असाच प्रयत्न झाला होता. तेव्हा सुद्धा चोरांना आल्या पावली परत जावं लागलं होतं. पुस्तकांनीच आमचे पुल कोट्यधीश झाले. त्यांच्या घरात चोराला काय सापडणार. पुल असते तर आपुलकीनं म्हणाले असते, आलाच आहात तर 4 घास खाऊन जा, जाता जाता 4 पुस्तकं घेऊन जा. सारस्वताच्या घरात लक्ष्मी शोधायला गेल्यावर यापेक्षा काय सापडणार. शेवटी काय, चोरानं नसती उठाठेव करत स्वतःचीच खिल्ली उडवून घेतली. अरुण म्हेत्रे, झी मीडिया, पुणे.